नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना. 2024 या वर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी 14 जानेवारीच्या रात्री सूर्य मकर राशीत प्रवेश करेल, त्यामुळे 15 जानेवारीला पुण्यकाळ मानला जाईल. त्यामुळे यंदा मकर संक्रांत 15 जानेवारीला साजरी केली जाणार आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करून सूर्याला अर्ध अर्पण करण्याला विशेष महत्त्व आहे. यासोबतच काही गोष्टींचे दान केल्याने तुमची ग्रहस्थिती सुधारू शकते. मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान करणे आणि दान करणे याला शास्त्रात खूप महत्त्व दिले गेले आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये दानाला संक्रांतीला तुम्ही जेही काही दान धर्म करताल त्याची तुम्हाला पुण्यफळ हे नक्कीच मिळते. तिळगुळ, तिळाचा लाडू खाणे आणि तिळाचे दान करणे या दिवशी सर्वात महत्त्वाचे मानले जाते. असे मानले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी केलेले दान केवळ या जीवनातच सुख समृद्धी देत नाही तर अनेक जन्मांचे पुण्यही देते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वर्षीच्या मकर संक्रांतीला कोणकोणत्या वस्तू दान करू शकतो हे बघणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी माझे व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. यातली सर्वात पहिली वस्तू म्हणजे तीळ. मकर संक्रांतीला तीळ संक्रांती असेही म्हणतात. या दिवशी तीळ दान केल्याने खूप फायदा होतो. यामुळे शनिदोष दूर होतो. याशिवाय भगवान विष्णू, सूर्य आणि शनिदेव यांचीही पूजा या दिवशी करावी. मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गुळापासून बनवलेले अन्नपदार्थ मंदिरात किंवा गरजू व्यक्तींना दान करावे. दुसरी वस्तू म्हणजे ब्लँकेट. मकर संक्रांतीच्या दिवशी गरीब व्यक्तीला ब्लँकेट दान करावे. असे केल्याने राहूचा अशुभ प्रभाव तुमच्या कुंडलीतून दूर होईल. मकर संक्रांतीच्या दिवशी गरीब, असहाय्य, गरजू लोकांना काळे ब्लँकेट दान करा. लक्षात ठेवा, हे ब्लँकेट वापरलेले नसावे. आपल्याला जे पण ब्लँकेट दान करायचे असेल ते नवीन, म्हणजेच नवीन घेतलेले असावे. गुळाचा संबंध गुरुग्रहाशी आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी गुळाचे दान करणे शुभ मानले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी गुळाचे दान केल्याने तुमच्या कुंडलीतील गुरुचे स्थान हे मजबूत होते. गुरुच्या बळामुळे करिअरमध्ये प्रगती होते. जीवनात सौभाग्य, सुख आणि समृद्धी प्राप्ती होते. त्यामुळेच मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही गुळाचे देखील दान करू शकतात. याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी बनवण्याला देखील खूप महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या खिचडीमध्ये तांदूळ, उडीद डाळ आणि हिरव्या भाज्यांचा वापर केला जातो. या गोष्टी शनी, बुध, सूर्य आणि चंद्राशी संबंधित आहेत. या दिवशी खिचडी खाणे आणि दान केल्याने या सर्व ग्रहांची कृपा प्राप्त होते. यानंतरची वस्तू म्हणजे तूप. मकर संक्रांतीच्या सणावर तुपाचे दान करणे देखील खूप शुभ मानले जाते, कारण तुपाचा संबंध सूर्य आणि गुरुशी आहे. मकर संक्रांतीचा सण हा सूर्याच्या उपासनेचा सण आहे आणि अशा स्थितीत तूप दान केल्याने कुंडलीतील सूर्य आणि गुरु बळकट होतात. हे दोन्ही ग्रह जीवनात यश, सुख, समृद्धी आणि सन्मान घेऊन येतात. यानंतरची वस्तू म्हणजे उडदाची डाळ. उडीद हे शनिग्रहाशी संबंधित मानले जाते. मकर संक्रांतीला खिचडी दान करण्याबरोबरच उडदाचे दान करण्याचे देखील विशेष महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही उडीद डाळ दान करू शकतात. असे केल्याने ज्या लोकांना शनीची साडेसाती किंवा शनीच्या साडेसातीचा त्रास होत आहे त्यांना त्यातून आराम मिळू शकतो. मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही या वस्तू ह्या आवर्जून दान करायच्या आहे. बघा, या सर्व वस्तू दान करता जरी तुम्हाला आल्या नाही तरी या वस्तूंपैकी काही वस्तूंचे तुम्ही दान हे आवर्जून आवश्यक करायचं आहे. बघा, ज्यांना या वस्तूंची गरज असेल, गरजू व्यक्ती किंवा गरीब लोक जे असतात अशा लोकांना तुम्ही या दिवशी आवर्जून दान करा. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.